नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो नऊ मार्च दोन हजार एकवीस आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये घेत आहोत ऑफिस अटेंडंट अर्थात परिचर व कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे गट कमधली पदे आहेत मित्रांनो ज्यासाठी तुम्हाला वेतन जे आहे ते पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे या प्रकारे मिळत आहे अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे कालपासून तुम्ही नक्कीच जर इंटरेस्टेड असाल तर यासाठी प्रयत्न करू शकता आज आपण या भरतीबाबतच डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्या अगोदर महा जॉब चॅनल मिळून असाल व अजूनही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत मिळत असतात सबस्क्राईब करा त्यापुढील बेलॅकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑप्शन हो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता तर बघा मित्रांनो जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ती डिपार्टमेंट कोणता आहे किंवा इन्स्टिट्यूट बघा सरदार वल्लभभाई राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान सुरत यांच्या मार्फत ही भरती होत आहे सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी द अंडर द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्मेंटच्या अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येणार असल्यामुळे जरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये कॅन्डिडे असाल तरी तुम्ही यासाठी इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे पदांची माहिती घ्या एकूण विविध जाहिराती मित्रांनो त्यांनी जाहिराती जे आहेत ते प्रसिद्ध केलेल्या आहेत आपण दोन जाहिराती या ठिकाणी चेक करणार आहोत ज्यामध्ये ऑफिस असिस्टंटचे पदे असतील आणि कनिष्ठ सहाय्यक यांची पदे भरली जाणार आहेत या व्यतिरिक्त सिनियर असिस्टंट असेल किंवा सुपर किंवा ज्युनियर इंजिनियरची पदे सुद्धा भरली जाणार आहेत त्याची लिंक मी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन जर तुम्ही त्या पदांसाठी अर्ज करणार असाल तर त्या जाहिराती सुद्धा तुम्ही चेक करू शकता सर्व जाहिराती तुम्हाला एकाच ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवर मिळून जातील आपण ज्या बघणार आहोत त्यामध्ये बघा पहिलं पद आहे ऑफिस अटेंडन्स टोटल सतरा जागा आहेत नंबर ऑफ व्हॅकन्सी ज्या मेन्शन केलेल्या आहेत त्यामध्ये बघा आरच्या ओपनच्या नऊ जागांसाठी भरती होता एस सीच्या दोन जागा रिझर्व्ह आहेत एसटी एक जागा रिझर्व आहे सीच्या चार आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शनची एक यापैकी एक जागा जी फिजिकल हँडिकॅपसाठी रिझर्व्ह आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे पे, पे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वन आणि ग्रेड पे तुम्हाला अठराशे रुपये या ठिकाणी मिळत आहे एज लिमिट सत्तावीस वर्ष दिलेलं आहे हे ओपन झाले आहे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे नॉर्म्स आहेत त्यानुसार रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे सतरा जागांसाठी ऑफिस अटेंडंट अर्थात परिचर या पदासाठी ही भरती होत आहे दुसरं पद आहे मित्रांनो जे आपण या ठिकाणी बघणार आहोत ज्युनियर असिस्टंटचं याच्या टोटल पंधरा जागा आहेत ज्यासाठी भरती होत आहे मित्रांनो यामध्ये बघा युआरचीच सात जागा आहेत सीच्या दोन जागा आहेत त्यानंतर एसटीची एका जागेसाठी भरती होत आहे ओबीसी चार आणि इकॉनॉमिकली इकॉनॉमिकर सेक्शन एक अशा टोटल पंधरा जागा भरतील अगेन वन जागा जे जा असणार आहे एक जागा जे असणार ते फिजिकल हँडकेअर असणार आहे पे बँड वन प्लस ग्रेड पे तुमचा दोन हजार रुपये या ठिकाणी राहणार आहे दोन पदांसाठी आपण माहिती घेतलेली आहे त्यानंतर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघूया पहिलं पद जे ऑफिस अटेंडन्स आहे किंवा लॅब अटेंडन्स सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हणलेला आहे ग्रुप सी पद आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे तुमचा ग्रेड पे अठराशे राहणार आहे यासाठी एज लिमिट सत्तावीस वर्षी ओपनसाठी ठेवलेला आहे क्वालिफिकेशन बघा इसेन्शियल सिनियर सेकंडरी बार अर्थात बाराही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही लॅब अटेंडंट या पदासाठी अप्लाय करणार असाल तर सायन्स मधून तुम्हाला बाराही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी अर्थात या ठिकाणी ऑफिस अटेंडंट आणि लॅब अटेंडंसाठी जागा किती आहेत असं त्यांनी सेपरेट मेन्शन केलेलं नाही तर ना ना तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ऑफिस अटेंडंट या पदासाठी त्यांनी या ठिकाणी लॅब अटेंडंट हा वर्ड या ठिकाणी यूज केलेला आहे त्यानंतर बघा मित्रांनो यासाठी क्वालिफिकेशन आपण बघितलेलं आहे बाराव उत्तीर्ण असाल तर तुम्ही यासाठी ऑफिस अटेंडंट पदासाठी अर्ज करू शकता दुसरं पद आहे ज्युनियर असिस्टंटचं ग्रुप सी मधलं अगेन पद आहे पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे सॅलरी राहणार आहे दोन हजार तुमचा ग्रेड पे या ठिकाणी राहील त्यानंतर यासाठी एज लिमिट सत्तावीस वर्ष अगेन हे रिलॅक्सेबल राहील जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर सिनियर सेकंडरी बारावी उत्तीर्ण फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी असणे आवश्यक आहे रेकग्नाइज बोर्ड विथ मिनिमम टायपिंग स्पीड ऑफ थर्टी वर्ड्स पर मिनिट अँड प्रोफेसियन्सी इन कॉम्प्युटर वर प्रोसेसिंग अँड स्प्रेडशीट अर्थात थोडंफार तुमचं प्रोफिसियन्सी तुम्हाला कॉम्प्युटर वर्ड प्रोसेसिंग असणे आवश्यक आहे प्लस बारावी उत्तीर्ण आणि तुमच्याकडे टायपिंग स्पीड थर्टी फाय वर्ड्स प्रति मिनिटचं राहणे आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे हे जर क्रायटेरिया असतील तर तुम्ही ज्युनियर असिस्टंट या पदासाठी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी त्यानंतर यासाठी मित्रांनो आपण एज लिमिट बघितलेलं आहे दोन्ही पदांसाठी ओपनसाठी सत्तावीस वर्षे एज लिमिट राहणार आहे जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एस सी एसटी ओबीसी डी किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला ॲज पर गव्हर्मेंट ऑफ इंडिया नॉर्म्स जे आहे ते रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे जर तुम्ही कॅटेगरीमधले लोक असाल आणि अंडर यू आर अप्लाय करणार असाल ओपन कॅटेगरी अंडर तर तुम्हाला रिलॅक्सेशन मिळणार नाही लास्ट डेट मित्रांनो जे असेल एज लिमिट कॅल्क्युलेट करायची ती क्रुशियल डेट राहणार रा आहे डिटर्मिनिंग द दे एज लिमिट एज लिमिट तुमचं कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि ओन्ली द डेट सर्टिफिकेट ऑफ एस एस सी अर्थात दहावीचं तुमचं जे डेट बर्थ सर्टिफिकेट आहे ते तुमचं व्हॅलिड राहील या ठिकाणी डेट तुमची जी किंवा वय मोजण्यासाठी त्यामुळे ते तुमच्याकडे असणे आवश्यक राहणार आहे एज लिमिट त्यांनी या ठिकाणी एस सी एस टीसाठी जर तुम्ही चेक केलं मित्रांनो ॲज पर सेंट्रल गव्हर्मेंट नॉर्म्स हे आपल्याला माहिती आहे की तीन पाच वर्ष असतो ओबीसीला अगेन या ठिकाणी एज लिमिट जे असतं तीन वर्षे एक मिनिटला सर्व्हिस प्लस थ्री इयर्सचा क्रेट आहे त्यांनी या ठिकाणी लागू करतात तशाच प्रकारचे तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं चा नॉम्सच्या अंडर या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळत आहे त्यानंतर यासाठी मित्रांनो जर चेक केलं इंटरेस्टेड कॅन्डिडेट जे आहेत ते ऑनलाईन अप्लाय करू शकतात वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एस वी एन आय टी डॉट सी डॉट इनवर या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याची रिसिप्ट काढायची आहे ती साईन करायची आहे त्याबरोबर डॉक्युमेंट जोडायचं आहे आणि ते तुम्हाला सेंड करायचं आहे सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट या ठिकाणी मी ॲड्रेस हायलाइट करत आहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इच्छनाथ दुमस रोड सुरत तीनशे पंच्याण्णव डबल झिरो सात गुजरात या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे पाठवण्याची डेट मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी राहणार आहे ती एकोणीस ते एकोणतीस एप्रिलपर्यंत तुम्ही यासाठी तो सेंड करू शकता आणि एनव्हलप द ॲप्लिकेशन फॉर्म मस्ट बी सबस्क्राइबड ॲज ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ त्या एनव्हलपवर तुम्हाला लिहायचं आहे कोणत्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करतात आणि अप्लिकेशन आयडी नंबर तुम्हाला तो मेन्शन करायचा आहे जो तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल थोडक्यात सांगायचं झालं तर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे त्याची प्रिंट काढायची आहे त्याच्याबरोबर डॉक्युमेंट आहेत आणि ते तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचे आहेत यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन प्रोसेसिंग बी बघा अॅप्लिकेन जे ओपन मध्ये असतील इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये असतील ओबीसी मधले असतील त्यांना एक हजार रुपये फॉर्म फी त्याने आकारलेली आहे कोणत्या बेसिसवर वर आकारलेलं आहे हे त्यांनाच माहित असावं त्यानंतर एससी एसटी फिजिकल हँडिकॅप आणि फिमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी फी त्यांनी आकारलेली नाही ही एक चांगली बाब म्हणावी लागेल अॅटली फिमेल कॅटेगरीला या ठिकाणी भरपूर कॅन्डिडेट असतील जे एलिजिबल होतील यासाठी अप्लाय करण्यासाठी प्रोसेसिंग फी जी नॉन रिफंडेबल राहील त्यामुळे तुम्हाला जर प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पूर्ण तयारीनेच करणे गरजेचं आहे ॲटलिस्ट जे यू आर किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये लोक आहेत कारण त्यांना एक हजार रुपये फॉर्म फी या ठिकाणी भरावी लागत आहे त्यानंतर यासाठी मित्रांनो डेट ऑफ ऑन पब्लिकेशन दोन मार्चला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आठ मार्चपासून ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली आहे एकोणतीस माफ करा एकोणीस एप्रिलपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता जी ऑनलाईन अप्लाय केलेली कॉपी आहे ती एकोणतीस एप्रिल पर्यंत तुम्ही सेंड करू शकता दिलेल्या ॲड्रेसवर दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट अवेलेबल आहे या ठिकाणी जर तुम्हाला काही डाऊट असतील तो मंडे टू फ्रायडे तुम्ही दहा ते पाचच्या दरम्यान या ठिकाणी कॉल करून क्वेरी तुमच्या विचारू शकता ही एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये हा नंबर मिळेल ईमेल आयडी सुद्धा मिळेल तिथे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तर विचारू शकता एक चांगली संधी आहे मित्रांनो अर्थात तुम्हाला जॉब लोकेशन हे सुरत राहणार आहे एक्झाम सेंटरबाबत आता जरी कल्पना नसली तर ते सुद्धा सुरतच राहील अशी शक्यता आहे त्यामुळे जर तुम्ही ट्रॅव्हल करण्यासाठी रेडी असाल आणि या भरतीसाठी प्रयत्न करणार असाल तर नक्की यासाठी अप्लाय करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असतील कमेंट करा चॅनल नोंद असाल चॅनेलला सबस्क्राईब करा याचे सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद